नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सत्तेचा सारीपाट या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या 2 ते 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडणारे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते शिवसेनेतल्या या सध्याच्या बंडावर मौन बाळगून आहेत. ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आता आपण सुरुवातीला बघूया. प्रवीण दरेकर यांची तोफ गेल्या आठवड्याभरापासून शांत आहे, तर किरीट सोमय्यांनी सरकारवर गेल्या 5 दिवसांपासून एकही आरोप केलेला नाही. चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात काय घडतंय याचा पत्ताच नाही की काय, अशी सध्याची स्थिती दिसतीये. भाजपच्या नेत्यांच्या या सोयीस्कर मौनामागे एक ठरवलेली रणनीती असल्याचं सांगितलं जातंय. जे घडतंय ते भाजपसाठी पोषकच आहे आणि त्यामुळं कुणाच्या बोलण्यानं काही बिघडू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जात असल्याचं बोललं जात आहे. कोणत्याही भाजप नेत्याला राजकीय घडामोडींच्या बाबतीत काही जरी विचारलं तर त्यांची हातावर घडी आणि तोंडावर बोट असतं. या राजकीय घडामोडींशी काहीही घेणं देणं नसल्याचा आविर्भाव या भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. भाजपचं हे सोयीस्कर मौन आहे का याचीच सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे. एरवी लहान सहान गोष्टींवर आक्रमकपणे प्रतिक्रिया देणारे भाजपचे नेते शिवसेनेतल्या या बंडावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं हे एक सूचक वक्तव्य बरंच काही सांगून जात आहे. पाहूया दरेकर नेमकं काय म्हणतात. आप क्या बोलेंगे, देवेंद्र फडणवीस दोबारा शपथ लेंगे क्या? सर, इतनी लंबी मीटिंग को क्या समझे हम? कैसे सर, सर देवेंद्र जी दोबारा मुख्यमंत्री बनेंगे, हाँ या ना में जवाब दे दीजिए सर. पूरा महाराष्ट्र चाहता है. आज महत्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत सध्या तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव सर आहेत, सोबतच नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा आहेत. सुरुवातीला गजानन निमदेव सरांकडे मी जाणार आहे. निमदेव सर, ही सध्याची परिस्थिती पाहता भाजप नेत्यांकडून एक चकार शब्द काढला जात नाहीये शिवसेनेच्या बंडावर. सातत्यानं शिवसेनेचे नेते आरोपही करत होते की या सगळ्या मागे भाजप आहे, कारण सुरुवातीला हे बंडखोर नेते आधी भाजपशासित गुजरातमध्ये गेले, त्यानंतर आता भाजपशासित आसाममध्ये गेलेले आहेत. या सगळ्याला भाजपचा अप्रत्यक्षरित्या छुपा पाठिंबा आहे असं सतत बोललं गेलं. आपलं या संदर्भातलं मत. बंड शिवसेनेत झालेलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने या बंडावर काही भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. राज्यात जी राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे की या बंडाला भारतीय जनता पार्टीची फूस आहे, या संदर्भात येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. बंडाला कोणाची फूस आहे, बंड शिवसेनेतल्या नेत्यांच्या नाराजीमुळे आमदारांनी केलं आहे किंवा त्याची आणखी काही कारण आहेत, हे येणाऱ्या काळात सगळं स्पष्ट होईल. परंतु हे बंड जे झालेलं दिसतंय, या बंडामागे शिवसेनेत वरच्या स्तरावरती जे दुर्लक्ष करण्यात आलं आमदारांकडे, मुख्यमंत्री आमदारांना भेटत नव्हते, मुख्यमंत्री पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटत नव्हते, संपर्क होत नव्हता, या सगळ्या गोष्टींनी नाराज झालेले आमदार बंडखोरी करायला उतरले आहेत. आणि आज ती नाराजी एवढी टोकाला गेली आहे की त्यांना शिवसेनेतून बाहेर पडून आपला वेगळा गट स्थापन करायचा आहे, आपल्या हक्कासाठी लढायचं आहे. या नाराज आमदारांनी अनेकदा आरोप केला की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असूनही आपल्याला पुरेसा निधी मिळत नाही, निधी मिळत नसल्यामुळे विकास काम करता येत नाही, विकास काम करता येत नसतील तर जनतेपुढे जायचं कसं, असा प्रश्न या आमदारांपुढे होता. आणि मुख्यमंत्र्यांच्या भोवती जे बडवे आहेत त्या बडव्यांची नावं घेण्याची गरज नाही. त्या बडव्यांवर संजय शिरसाट या सेनेच्याच आमदारांनी स्पष्ट आरोप केलेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या बडव्यांच्या वागणुकीमुळे, त्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नाराज आमदार आज एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीत जाऊन बसले आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांना सुद्धा सेनेकडून कधी सन्मानाची वागणूक मिळाली नाही असं चित्र दिसत आहे. आणि शिंदे यांनी 2.5 वर्ष संयम ठेवला, परंतु कुठेतरी विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या दालनात येण्यास सुद्धा शिंदेंना मज्जाव करण्यात आला आणि तिथेच
त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि आजचं बंड आकारास आलं. नाही पण निमदेव सर, एक प्रश्न तुम्हाला थेट विचारावा असं वाटतोय. या आधीच्या काही पत्रकार परिषदा भाजपच्या नेत्यांच्या आपण जर पाहिल्या, म्हणजे हे सगळं बंड होण्याआधीच्या विधान परिषद निवडणुकीच्या अगदी अलीकडच्या काळात सुद्धा भाजपचे नेते सातत्यानं असं म्हणत होते, महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध आहे, शिवसेनेमध्ये अंतर्विरोध आहे, खदखद आहे आमदारांमध्ये, ही आमदारांमधली खदखद कधीही बाहेर येऊ शकते. जर भाजपच्या नेत्यांना इतक्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये खास करून शिवसेनेमध्ये सुरू आहेत हे जर माहिती होतं आणि आता जर ही बंडाळी शिवसेनेत होत असल्याचं दिसत आहे, तर मग भाजप नेते आरोप सुद्धा करत नाहीत, एक साधा एक वाक्य उच्चारत नाहीयेत. काय नेमकं यामागचं कारण आहे, म्हणजे भाजप नेत्यांना याविषयी काही माहिती नाही असं समजून घेणं कुठेतरी इमॅच्युरिटीचं लक्षण आहे असं वाटतं, याबद्दल बोललं जात नाहीये भाजपकडून, काही वेगळी कारण आहेत यामागची असं वाटतं? भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक शांतता पाळली असावी, नेत्यांच्या बोलण्यामुळे कुठे काही बिघडू नये आणि सरकार स्थापन करण्याची येणारी संधी हातातून जाऊ नये हा गप्प राहण्यामागचा उद्देश असू शकतो. गेल्या वेळी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी झाला होता, तो अतिशय घाईघाईत झाला होता, तशी कुठलीही घाई यावेळी होऊ नये. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या तोंडून कुठलंही गैरवाक्य बाहेर पडून येणारी संधी हुकू नये, या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने काही धोरण आखलं असू शकेल आणि त्या धोरणाचा भाग म्हणून ते गप्प असतील आणि त्या गप्प बसण्यातून जर त्यांचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होत असेल तर असं गप्प राहणं योग्य राहील असं माझं मत आहे. बरं, म्हणजे भाजप नेत्यांसाठी कदाचित हे मौन फायद्याचंच आहे असंच म्हणावं लागेल. आपल्या सोबत श्रीमंत माने सर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी जाणार आहे. माने सर, आपलं सुद्धा स्वागत या चर्चेमध्ये. आत्ताचं हे भाजप नेत्यांचं सूचक असं मौन काही वेगळ्या गोष्टी दर्शवत आहे असं वाटतं का? हे सायलेंट मोडवर राहणं ठरवून केलेलं आहे असं वाटतं का? पक्ष श्रेष्ठींचे त्या संदर्भातले आदेश आहेत, सत्तांतराची तयारी आहे, यासाठी हे सगळं सुरू आहे? ठरवून केले असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही, परंतु हे अनैसर्गिक आहे एवढं नक्की. बर, कारण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर रोज या सरकारवर टीका करणारे, ट्विट करणारे, प्रेस कॉन्फरन्स घेणारे आणि वेगवेगळ्या माध्यमातून टीका करणारे भाजपचे सगळे नेते आश्चर्यकारकरित्या गेल्या 4 दिवसापासून शांत आहेत. हे असं धोरण ठरवलं असेल तरी सुद्धा ते अनैसर्गिक आहे, ते आश्चर्यकारक आहे. आणि आता थोड्या वेळापूर्वी जो एकनाथ शिंदे यांनी यांचा जो व्हिडिओ जो समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की एक शक्तिमान अशा पद्धतीची नॅशनल पार्टी आपल्या पाठीशी आहे आणि त्यांनी मला शब्द दिलाय की तुम्ही देशहिताचा निर्णय घेताय, तुम्हाला काही कमी पडू दिलं जाणार नाही, हे जे वाक्य आहे हे बरस पुरेसं बोल काय. दुसरी गोष्ट अशी की भाजप इन्कार पण करत नाहीये की याच्या माग आम्ही नाही आहोत अशा स्वरूपाचा. आतापर्यंत असं वाटत होतं की पक्ष म्हणून या आघाडीतले जे 3 राजकीय पक्ष आहेत तर ते त्यांच्यामध्ये विसंवाद होईल, त्यांच्यामध्ये वाद होतील, कदाचित ते विकास कामाच्या मुद्द्यावर असतील, निर्णय प्रक्रियेमध्ये एकूण जे स्थान असेल त्या राजकीय पक्षांना त्या संदर्भातलं असेल, तर हे पक्षांमध्ये 3 पक्षांमध्ये वाद लागतील असं वाटत होतं. कदाचित त्याची वाट पाहिली जात असेल की या 3 पक्षांमध्ये फूट पडली की हे महाविकास आघाडीचा प्रयोग जो आहे तो मोडीत निघेल आणि भाजपला सत्तेची संधी मिळेल. कारण सगळ्यात मोठा पक्ष विरोधी बाकावर असणे हे तसंही लोकशाहीच्या दृष्टीनं काही फारशी चांगली गोष्ट नाहीये. आणि पोस्ट इलेक्शन अलायन्स आहे, हे नॅचरल अलायन्स नाहीये. अगदी टोकाच्या विचारधारा असलेले असे पक्ष एकत्र आले आहेत. शिवसेना आणि विशेषतः दोन्ही काँग्रेस यांचे राजकीय विचारधारा कुठं मिळती जुळती नाही. पण असं लक्षात आलं 2.5 वर्षामध्ये की या 3 पक्षांमध्ये काही विसंवाद वाढत नाही. मुख्यमंत्री जे काही निर्णय घेत आहेत ते ह्या दोन्ही पक्ष मान्य करतात, किंबहुना ती निर्णय प्रक्रिया जी आहे ती अत्यंत वेगळ्या स्तरावरती जाते. आणि मग आता शिवसेनेतच बंडाळी झाली तर मग जसं 3 दिवस आपण पाहिलं की दोन्ही काँग्रेसनी अशी भूमिका घेतली की हे शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. आज सुद्धा असं दिसतंय की या दोन्ही पक्षाची भूमिका अशी आहे की मुख्यमंत्री कुणाला करायचं हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, त्याच्यात आपण काही बोलणार नाही. पण आता संध्याकाळी अजित पवारांनी आणि जयंत पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितलंय, किंबहुना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पण सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत, तर हे सिग्निफिकंट आहे. आणि भाजपचा काहीच रोल नाही असा जो इन्कार केला जात नाहीये, तर भाजपचा रोल आहे. कारण पहिल्यांदा हे जे आमदार निघाले ते मुंबईपासून जवळ सुरतला गेले, तिथं भाजपचे नेते त्यांची व्यवस्था पाहत होते. ते कोणकोण होते हे आपल्याला माहित आहे, मोहित कंबोज होते, डॉक्टर संजय कुटे होते, तिथून ते गुवाहाटीला त्यांना हलवण्यात आलं.
ते जे पोचिंग ज्याला म्हणतो आपण आमदारांचं त्या पद्धतीचं, तर ते गुवाहाटीला हलवण्यात आलं. आणि गुवाहाटी ही दोन्ही भाजप शासित राज्य आहेत. मध्य प्रदेशात, कर्नाटकमध्ये किंवा अन्य ठिकाणी ज्या पद्धतीच्या सत्ता संघर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आपल्याला दिसली, तशाच पद्धतीचा मध्य प्रदेश सारखा प्रयोग. एक तर मेजॉरिटी आता दिसते आपल्याला एकनाथ शिंदेच्या बाजूने आहे, त्यामुळे सरकारला निश्चितपणे धोका आहे. ते कसं सरकार टिकवतात हे पाहावं लागेल. पण समजा मेजॉरिटी नसली तरी सुद्धा आमदारांना राजीनामे देऊन पुन्हा निवडून आणायचं, म्हणजे आमदारांनी राजीनामे दिले की बहुमताचा जो आकडा आहे तो आपोआप कमी होतो. आणि मग त्या स्थितीमध्ये जो मध्य प्रदेशमध्ये प्रयोग करण्यात आला ज्योतिरादित्य शिंदेच्या नेतृत्वामध्ये 27 आमदारांनी राजीनामे देऊन तो बहुमताचा आकडा कमी केला आणि मग नंतर ते निवडून आले भाजपच्या तिकिटावरती, तर असा प्रयोग पण एक पॉसिबिलिटी याच्यामध्ये आहे. पण सध्या तरी एकनाथ शिंदेच्या बाजूने सगळा शिवसेनेचा गट गेलाय. आता हे महाविकास आघाडीचा प्रयोग किती वेळ टिकतो हे आपल्याला पाहावं लागेल. याच्यामध्ये भाजपचा रोल निश्चितपणे आहे. मुळात ही लढाई जी आहे ती शरद पवारांनी केलेला महाविकास आघाडीचा प्रयोग विरुद्ध भाजप अशी ती लढाई आहे. आणि त्यामुळं याच्यात म्हणजे आता जरी भाजपच्या नेत्यांना शांत बसवलेलं असेल तरी असं आपल्याला म्हणता येत नाही की भाजप त्याच्यामध्ये नाही आहे. आणि मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे हे नेत्यांनी शांत बसणं हेच मुळात आश्चर्यकारक आहे. नेत्यांनी शांत बसणं हेच मुळात अनैसर्गिक आहे. अचूक टायमिंगची मग वाट पाहिली जातीये का भाजपकडून, भाजप नेत्यांकडून, पक्ष श्रेष्ठींनीच असे आदेश दिलेत का की जोपर्यंत सगळी परिस्थिती भाजपसाठी पोषक होत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये. कदाचित हा भाजपच्या एका रणनीतीचा भागही असू शकतो. माने सर आणि निमदेव सर, खूप खूप आभार. आपण दोघंही या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आणि आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल. आपण पाहिलं असेल तर ज्या पद्धतीनं भाजपचे नेते सूचक मौन बाळगून आहेत या मागे निश्चितपणे काही ना काहीतरी कारणं असणार आहेत आणि ही कारणं योग्य वेळेला समोर येतील सुद्धा असं सुद्धा सध्या बोललं जात आहे. मात्र यानंतर पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या संदर्भातली बातमी आपण बघूया. एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सांगितलं. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमतानं गटनेतेपदी निवडही केली आणि त्यानंतर आमदारांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचंही सांगितलं. कुठे कमी पडणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आमचे सर्व अधिकार जो निर्णय घ्यायचा आहे तो सर्व एकमताने आम्ही आमचे गटनेते एकनाथजी भाऊ शिंदे यांना देत आहोत. तुम्ही स्वीकारा नेतृत्व एकच आहे. जे काय सुख दुःख आहे हे आपल्या सगळ्यांचं एक आहे. बरोबर, काही असेल तर आपण एकजुटीने किती काही येऊ द्या, हे आपलाच आहे, हे आपलाच आहे. पण मला तर तुम्ही जे म्हणाला ते नॅशनल पार्टी आहे, ते महाशक्ती आहे ज्यांनी अख्ख्या पाकिस्तान म्हणजे काय परिस्थिती होती माहीत नाही. तर याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे हा देशातला आमच्या मागे आमची पुरी शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना येईल. एकनाथ शिंदेंचा एक व्हायरल होतोय सध्या व्हिडिओ आणि या व्हिडिओवर शरद पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. एकनाथ शिंदे यांचा एक इंटरव्ह्यू व्हायला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं स्टेटमेंट केलंय की आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. एका राष्ट्रीय पक्षाचा माझ्याकडे देशातल्या सगळ्या पक्षांची यादी आहे आणि या यादीमध्ये देशामध्ये राष्ट्रीय पक्ष कोण? एक भाजप, दोन मायावती, तीन कम्युनिस्ट पार्टी CPI, चार CPM, पाच इंडियन नॅशनल काँग्रेस सोनिया गांधी आणि सहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ही सहा अधिकृत इलेक्शन कमिशननी प्रसिद्ध केलेली यादी आहे. आता तुम्हीच बघा
की CPI, CPL, काँग्रेस या सगळ्या राष्ट्रवादी या सगळ्यांच्या ह्याच्यात खात आहे का? याचा कोणी याच्यात फाशीवर देणार असेल का? जे नाही हे याचा तुम्ही विचार केला तर आहेच कोणीही सांगण्याची गरज नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया सुद्धा पुरेशी बोलकी होती. या मागे नेमकं कोण आहे हे काही वेगळं नाव घेऊन सांगण्याची गरज नाही असं शरद पवार म्हणाले. मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आशुतोष सर, हा सगळा मौनाचा प्रकार भाजप नेत्यांचा जर आपण पाहिला तर हे मौन फार सूचक आहे, ठरवून केलेलं मौन आहे की काय असं वाटतंय? जोपर्यंत भाजपसाठी पूर्ण पोषक परिस्थिती होत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला बोलण्यास तंबी दिल्या गेल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. खरंच तसं आहे का? या मौनामागे काही वेगळी कारणं आहेत का? निश्चितच की नेहमीच आपल्यासमोर येणारे, प्रसारमाध्यमांसमोर येणारे आणि सहजगत्या उपलब्ध असणारे नेते देखील आता बोलत नाही आहेत. निश्चितच त्यांना आदेश दिले गेलेत पक्षाकडून की कुठल्याही प्रकारे कोणीही वाचाळवीर बनू नका, काम होण्याच्या आधी बिघडवू नका. कारण कुठल्याही कोणत्याही बोलण्यामध्ये कोणी एखादं लूज स्टेटमेंट केलं तर त्यामुळे केस खराब होऊ शकते अशी भीती वाटते. आणि दुसरं असं की याआधी 3 ते 4 वेळा मोठ्या नेत्यांनी, ज्येष्ठ नेत्यांनी, नाव सांगत नाही सगळ्यांना माहिती आहे, पण अशी बेधडक विधानं केलेली आहेत की पहा येत्या इतक्या दिवसात आणि या महिन्यामध्ये सरकार पडणार अशी विधानं करून तोंडघशी पडल्यात. लांडगालारे होऊ नये त्याचसाठी ही भाजपची नीती दिसते. आणि ते खरं पण आहे, याचं कारण आज हे बंड महाराष्ट्रात होत नाही आहे. हे बंड महाराष्ट्रापासून 2,500 किलोमीटर लांब गुवाहाटीमध्ये होत आहे. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे आमदार तिकडे एक गट फुटून तिकडे गेलेला आहे. बरं, हा गट स्वतःला शिवसेना म्हणवतोय, जो पक्षांतरबंदी कायद्यानुसार कमीत कमी 2/3 म्हणजे 37 आमदार तिथे असण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे जर हे यशस्वी व्हायचं असेल हे संपूर्ण जी रणनीती, तर 37 आमदार होण्याची गरज आहे. पण यावेळेस भाजप समजा यामध्ये जर पाठी आहे हे तर उघड सत्य आहे, उघड गुपित आहे, तर त्यानुसार केवळ 37 असण्याची गरज नाही. म्हणजे केवळ 37 असल्यानंतर भाजप ही भूमिका घेणार नाही. माझ्या मते जास्तीत जास्त 40-45 पर्यंत हा आकडा जाऊन देतील, एक सुरक्षित आकडा राहील आणि त्यानंतरच पुढचे पत्ते टाकले जातील. कारण 37 कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला, भावनिक कुठल्या अपीलला जर कोण बळी पडलं आणि गुवाहाटीतून जेव्हा मुंबईत येतील त्यावेळेस जर काही यातले जर कमी झाले, काही गळले, तर हे सगळं बंड फसण्याची शक्यता आहे. तो धोका कदाचित हा धोका नाही करायचा नाही. म्हणून केवळ 35% मार्क मिळाल्यानंतर समाधान मानणार नाहीत, तर 50-60-70% जायचा भाजपाचा विचार असावा. आणि त्यासाठी सगळ्यात मुख्य म्हणजे नेत्यांनी गप्प बसण्याची गरज आहे, नाहीतर बोलून आलं आणि केवळ बोलून घालवलं असं होऊ नये. आणि मुख्य म्हणजे संख्याबळ पुरेसं होण्याची गरज आहे. आणि ह्या प्लॅन ए शिवाय निश्चित प्लॅन बी असणार, त्याशिवाय एवढी मोठी चाल भाजप करणार नाही. कारण या आधीच्या अयशस्वी चाल पहाटेचं झालेलं शपथविधीपासून असावं की नंतर अजित पवार पुन्हा पाठी गेले, तर हा धोका भाजपाला पत्करायचा नाही हे स्पष्ट आहे. अजिंक्य आशुतोष सर, पण मग जोपर्यंत दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडून आदेश येत नाही आणि सुरक्षित असं वातावरण तयार होत नाही तोपर्यंत भाजप आपले पत्ते उघड करणार नाही असंच म्हणायचं? निश्चितच. एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोविडची बाधा झाल्या असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यामुळे तिथेही वेळ मिळतो आहे, अर्थात ते शुक्रवार शनिवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल असं सांगण्यात येत आहे. पण तोपर्यंत एक वेळ मिळतो. आणि जसं मी आधी म्हटलं की केवळ 37 संख्या पुरेशी नाही, यावेळेस त्यांना संख्या अधिक हवी आहे. आणि आता जो आपण एकनाथ शिंदेंचा जो व्हिडिओ बघितला त्यातलं एक वाक्य की एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि पाकिस्तानबाबत त्यांनी जे केलं असं जे विधान केलं त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली. एकनाथ शिंदे देखील शिवसेनेवर एका प्रकारचा हा पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक केला असं आपल्याला म्हणावं लागेल. अचानक उठून म्हणजे एकीकडे संपूर्ण राज्य मतदानात, विधान परिषद मतदानामध्ये व्यस्त असताना, सगळे नेते असताना, पाठच्या दरांनी कधी कसे पसार झाले सगळ्या कहाण्यानंतर समोर येतीलच, पण ज्या संख्येने जात आहेत एवढंच नाही तर काल वर्षावर जाऊन आलेले आणि मुंबईतल्या हॉटेलमध्ये राहिलेले आमदारसुद्धा आज गायब होत आहेत. आणि ज्या हॉटेलमध्ये आमदार होते त्या आमदारांच्या हॉटेलच्या बाहेर शिवसैनिकांचा पहारा असायला हवा, अपेक्षित हवा, तोही दिसत नाही. जे जात आहेत त्यांना जाऊन दे कोण थांबवत नाही.
अजूनही या क्षणी देखील आपण बोलत असताना चार आमदार येतात. थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदेच्या गोटातून माहिती कळते की आणखीन काही आमदार येत आहेत. ही संख्या वाढतच चालली आहे. थोड्या वेळापूर्वी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक त्यांच्या श्रीकांत शिंदेंबरोबर आपण पाहिले, न्यूज एटीन लोकमतनीच बातमी दिली, एकीकडे आमदार जात आहेत, काही खासदारांचा गट श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे जे त्यांचे पुत्र आणि खासदार आहेत, खासदार जात आहेत, आमदार जात आहेत, नगरसेवक जात आहेत. या घटना ज्या आहेत हे खूप मोठं राजकारण चालू आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला हा खरोखर एक सर्जिकल स्ट्राईक देखील आहे. अजिंक्य, बिलकुल आशुतोष सर, खूप खूप धन्यवाद आपण हे जे विश्लेषण केलं त्याबद्दल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या या ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहता ही जी गळती लागली आहे शिवसेनेला ही नेमकी थांबणार केव्हा, ही जी राजकीय अस्थिरता आहे ही स्थैर्यामध्ये नेमकी परावर्तित होणार केव्हा, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विभाग प्रमुखांची बैठक संपल्याची ही पुढची ब्रेकिंग न्यूज आहे. विभागावर लक्ष द्या, आपण ताकदीनं लढू, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी या बैठकीदरम्यान विभाग प्रमुखांसमोर केल्याचं समजतं आहे. पक्ष वाढवण्यावर लक्ष द्यावं, आपापल्या विभागात शिवसेना मजबूत करण्यासंदर्भातली तातडीनं पावलं उचलावीत, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही वक्तव्य केलेलं नसल्याचं समोर येत आहे. आणि याच बैठकी संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपला प्रतिनिधी विशाल पाटील आहे सध्या. विशाल, विभाग प्रमुखांसोबतची ही बैठक काही वेळापूर्वीच संपली आणि उद्धव ठाकरेंनी काही महत्त्वाचे निर्देश या सगळ्या विभाग प्रमुखांना दिलेले आहेत, त्या निर्देशांबद्दल सुरुवातीला काय सांगशील? अजिंक्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विभाग प्रमुखांना मातोश्री या ठिकाणी बोलवलं होतं. खरं तर या बैठकीत जर पाहायला गेलं तर विभागावरती लक्ष द्या, शाखा पिंजून काढा आणि आपली भूमिका, आपला मराठीचा मुद्दा असेल किंवा हिंदुत्वाची भूमिका जी आहे ही आपण सोडलेली नाही आहे, हे सुद्धा या बैठकीत त्यांनी सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो एकनाथ शिंदे यांनी बंड केलेला आहे, अनेक आमदार जे आहेत हे सोडून गेलेले आहेत. आणि प्रामुख्यानं जर मुंबईची शिवसेनेच्या बाबतीत जर रचना पाहायला गेली तर अनेक आमदार हे विभाग प्रमुख आहेत, त्यामुळे अनेक शाखा प्रमुख जे आहेत हे कुठेतरी त्यांच्यामध्ये अनेक शंका कुशंका ज्या आहेत ह्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळेच प्रत्येक विभागावरती लक्ष द्या. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचा गट आणि काही आमदार सोडून शिवसेनेला गेलेल्या आहेत, या बैठकीत त्यांच्या बाबतीत कुठच्याही प्रकारचं भाष्य जे आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं नाही आहे. पक्ष वाढवण्यावरती अधिक भर दिला पाहिजेत, आपल्या हिंदुत्वाची भूमिका जी आहे ही लोकांना पटवून दिली पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी बंड केलेला आहे त्याच्या बाबतीत अनेक विभाग प्रमुखांना असं वाटलं होतं की याबाबतीत काही बोललं जाईल, किंवा अनेक आमदार जे आहेत हे विभाग प्रमुखच राहिलेले आहेत त्यांना या पदावरून हटवलं जातं का, ही एक चर्चा रंगली होती. मात्र या बाबतीत कुठच्याही प्रकारचं भाष्य जे आहे हे या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं नाही आहे. फक्त विभागांवरती लक्ष द्या आणि शाखा पिंजून काढून आपला विभाग मजबूत करा येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत आणि जे आमदार सोडून गेलेले आहेत यांच्याबाबत कुठच्याही प्रकारचं भाष्य जे आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केलेलं नाही आहे. त्यामुळे पक्ष संघटना कशा पद्धतीनं मजबूत करता येईल आणि विभागावरती कशा पद्धतीनं शिवसेनेचं अधिक वर्चस्व ठेवता येईल, म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरेंनी विभाग प्रमुखांना हे सांगितलंय की आता आपण पक्ष संघटनेच्या अनुषंगानं भर देऊया जेणेकरून पुढच्या काळात भरारी घेण्याच्या अनुषंगानं पावलं उचलायला सोपं पडेल. विशाल, धन्यवाद ही जी माहिती दिली त्याबद्दल. आपण यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत. शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहून शिवसेनेच्या विधिमंडळ बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जावी अशी मागणी करणारं पत्र अजय चौधरी यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवलेलं आहे. या आमदारांवर कारवाई केली जावी अशी मागणी करणारं हे पत्र आहे. या बाबतीत आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नेमकी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवसेनेच्या आमदारांबाबत माध्यमांमध्ये हे वृत्त समोर येत आहेत, हे नाकारता येत नाही असं शरद पवार म्हणालेले आहेत. बाहेर गेलेले आमदार इथं आल्यानंतर नक्कीच बहुमत सिद्ध होईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केलाय. बंडखोर आमदार इथं आल्यानंतर त्यांचं एकंदरीतच भूमिका पाहून बहुमत सिद्ध होईल असंही पवार म्हणाले.
बहुमत आहे की नाही हे विधानसभेत स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलंय. आता अजित सदस्य महाविकास आघाडीने उत्तम कामगार केलं, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना सारखं एक राष्ट्रीय संकट असताना त्या संकटावर मात करण्याच्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केलं. हे सगळं बघितल्याच्यानंतर हा प्रयोग फासला आहे असं म्हणलं याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे. ज्या वेळेला हे विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते इथं आल्याच्या नंतर माझी खात्री आहे की ते ज्या पद्धतीनं त्याला नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती ते लोकांना सांगतील आणि इथं आल्याच्या नंतर आपण अजूनही शिवसेनेच्या बरोबर हे स्पष्ट करतील आणि मोहम्मद कुणाचं आहे हे सिद्ध होईल. अशी स्थिती याच्यापूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली आणि त्याच्यातून माझं असेसमेंट असे की या परिस्थितीतून मात करून हे सरकार बहुमत सिद्ध करेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात खालचं सरकार चालू आहे हे सबंध देशाला कळेल. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. दादा भुसे गुवाहाटीमध्ये दाखल झाल्याची ही पुढची ब्रेकिंग न्यूज आहे. त्यांच्यासोबत संजय राठोड, रवींद्र फाटकही गुवाहाटीत आहेत. विमानतळावरनं आता हॉटेलच्या दिशेनं ते रवाना झाल्याची माहिती मिळते. ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. दादा भुसे आता गुवाहाटीत दाखल झालेत. संजय राठोड, रवींद्र फाटक हे सुद्धा गुवाहाटीत आहेत. विमानतळावरून आता हॉटेलच्या दिशेनं ते रवाना झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा आकडा आता वाढण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे. आणि याच संदर्भात आपण आणखीन माहिती जाणून घेऊया. आपल्या सोबत आपले गुवाहाटीमध्ये असलेले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. लक्ष्मण घाटोळ, दादा भुसे आता विमानतळावरून हॉटेलच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळते. रवींद्र फाटक, संजय राठोड सुद्धा गुवाहाटीत आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा आकडा वाढतोय असंच दिसतंय. लक्ष्मण, संजय राठोड, दादा भुसे आणि रवींद्र पाठक हे तीन आमदार जे आहे ते पुढच्या काही वेळामध्ये या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या आवारामध्ये दाखल होतील, अर्थात या हॉटेलमध्ये दाखल होतील. या हॉटेलच्या बाहेर बघतू शकतो आपण पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पुन्हा एकदा तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी हे मंत्री आमदार जे आहे ते जातील. विशेषतः दादा भुसे जे आहे ते स्टँडिंग मंत्री असल्यामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष अशी खबरदारी आणि काळजी ही हॉटेलच्या परिसरामध्ये आणि आवारामध्ये घेतली गेलेली आहे. कुठल्याही प्रकारे गोंधळ या ठिकाणी होऊ नये. आपण जर बघितलं तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये येऊन आंदोलनं केली होती आणि त्या आंदोलनामुळे या ठिकाणी येणाऱ्या आमदारांना मंत्र्यांना कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये यासाठी पोलिसांकडनं विशेषतः काळजी घेतली जाते. पुढच्या काही मिनिटांमध्ये दादा भुसे असतील, रवींद्र फाटक असतील, त्याचबरोबर संजय राठोड असतील, हे तिघही आमदार जे आहेत ते या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये दाखल होणार आहे आणि त्याच्यासाठीचं हे सगळं नियोजन जे आपण बघतोय. विमानतळावरती ते काही वेळापूर्वी दाखल झाले होते आणि विमानतळावरून ते आता हॉटेलच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. दृश्यांमध्ये आपल्याला त्यांची वाहनं जी आहे ती देखील दिसत आहे की ते या ठिकाणी दाखल होत आहे. विशेष म्हणजे हे दोन आमदार या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा 2/3 मॅजॉरिटीचा आकडा जो आहे तो पूर्ण होणार आहे. आता शिवसेनेचे 35 आमदार जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये आहे. या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या आतमध्ये 35 आमदार जे आहे ते शिवसेनेचे आहे, 9 अपक्ष आमदार आहे, असा एकूण आकडेवारी जी आहे ती आतमध्ये आहे. मात्र बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी 2/3 मॅजॉरिटीचा आकडा पूर्ण करण्यासाठी दोन आमदारांची गरज जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या गटाला आहे आणि हे दोन आमदार ज्या वेळेला इथे दाखल होतील त्यावेळेला
2/3 मेजॉरिटीचा आकडा जो आहे तो पूर्ण होणार आहे। त्यामुळे या दोन आमदारांची प्रतीक्षा ज्या प्रकारे सगळ्यांना आहेत आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या गटाला देखील या दोन आमदारांची खूप मोठी प्रतीक्षा आहे। खरं तर आज सकाळपासून दादा भुसे आणि संजय राठोड जो आहे ते गुवाहाटीमध्ये येतील, दाखल होतील, अशा प्रकारचा बातम्या अशा प्रकारच्या चर्चा ज्या सुरू होत्या। मात्र आज दुपारच्या दरम्यान ते विशेष विमानाने सुरतहून या ठिकाणी रवाना झाले आणि आता गुवाहाटीमध्ये जे आहे ते दाखल होतात। हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। पुढच्या काही क्षणामध्ये हे दोन आमदार जे आहे ते आता या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाचा जो 2/3 मेजॉरिटीचा आकडा आहे, टप्पा आहे, बहुमताचा टप्पा आहे, तो पूर्ण होणार आहे। त्यामुळे या दोन आमदारांच्या येण्यामुळे या गटाला विशेष असं महत्व प्राप्त होईल। जो कायदा आहे पक्षांतराचा, पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे त्यातून सुटका होण्यासाठी या दोन आमदारांची एंट्री या गोटामध्ये अधिक महत्वाची आहे आणि त्यासाठीच म्हणून या दोन आमदारांची प्रतीक्षा जी आहे ती या आतमध्ये असलेल्या सगळ्याच आमदारांना आहे। विशेषतः एकनाथ शिंदे असतील, गुलाबराव पाटील असतील, असे जे कोणी महत्वाचे मंत्री आतमध्ये आहेत या सगळ्यांना या दोन आमदारांची प्रतीक्षा आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये हे दोन्ही मंत्री जे आहेत त्यामध्ये संजय राठोड हे माजी मंत्री आहे, एक दादा भुसे हे विद्यमान मंत्री आहे, आमदार आहेत, त्यामुळे यांची प्रतीक्षा जी आहे ती अधिक प्रमाणात आहे। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद। आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळेला आपण जाणून घेणारच आहोत। काही वेळातच दादा भुसे, संजय राठोड, रवींद्र फाटक हे दाखल होतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे बंडखोर आमदार आहेत त्यांचा आकडा आता आणखीन वाढणार असल्याचंच दिसतंय। यानंतरची पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाजप प्रेम कायम असल्याचं आज पुन्हा एकदा दिसून आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवारांनी भाजपला क्लीन चिट दिली आहे। शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचं सध्या तरी वाटत नाही असं अजित पवार म्हणाले। त्यामुळे उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांच्या मनात भाजपविषयी संताप असतानाच अजित पवारांच्या या मनामध्ये भाजपविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे की काय अशीच चर्चा आता रंगू लागलेली आहे। या सगळ्याच्या पाठी आपल्याला वाटतं का की कुठेतरी भाजपचा हात आहे किंवा काय असं कशामुळे हे जाऊन त्यांना भेटतायत? विशेषतः हॉटेलमध्ये आहेत भाजप शासित हॉटेलला येताना पण त्यांनीच विमानाचं अरेंजमेंट केलं, सगळ्या प्रवासाचं अरेंजमेंट केलं असं समोर येतंय। आताच्या घडीला कुठलाही भाजपचा मोठा नेता किंवा मोठा चेहरा तिथं येऊन काही करतोय अजून आता तरी दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। महाराष्ट्राची मुंबईची स्थिती आहे ते पाहून त्यांनी हे विधान केलेलं असावं। इथं सत्यक्ष लोक हरवणं आणि हे ऑपरेशन करणं याच्यामध्ये आज श्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसतात। पण अजित पवारांना इतकी स्थानिक व्हायची जरूर आहे, परंतु गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती आम्हा लोकांना अधिक वाटते राज्याच्या बाहेरची। अजित पवार यांचं भाजप प्रेम या सगळ्या वक्तव्यावरनं दिसतंय का असाच प्रश्न आता या त्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जातोय। यानंतर आपण पुन्हा एकदा गुवाहाटीमधले अपडेट्स जाणून घेऊया। दादा भुसे, संजय राठोड, रवींद्र फाटक हे विमानतळावरनं रॅडिसन ब्लूच्या दिशेने निघाले, पूर्ण होणार आहे। 37 आमदारांची गरज जी आहे ती या सगळ्या आमदारांना आणि विशेषतः एकनाथ शिंदेंना त्याची प्रतीक्षा होती। मी पुन्हा एकदा या हॉटेलची दृश्य बघतोय। पोलिसांचा मोठा खडेकोट अशा प्रकारचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता कुठे जाऊन या बंडखोर आमदारांचा 2/3 मेजॉरिटीचा आकडा जो आहे तो पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आता हॉटेलमधली जी महत्वाची हालचाली जी आहे त्या कुठल्याही क्षणी वाढू शकतात। याचं कारण असं आहे की आता 2/3 मेजॉरिटी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। 2/3 मेजॉरिटीचा आकडा पार केल्यामुळे कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रकारच्या हालचाली ज्या आहे त्या हॉटेलमध्ये केल्या जाऊ शकतात। एकनाथ शिंदेंना या दोन आमदारांची खरं तर सकाळपासून प्रतीक्षा होती आणि अखेर हे दोनही आमदार या ठिकाणी दाखल झालेले आहे, त्यामुळे आज रात्रीतून या सगळ्या निर्णयावरती महत्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो।
आणि याचीच प्रतीक्षा एकनाथ शिंदे आणि त्या सगळ्या बंडखोर आमदारांना होती. बिलकुल लक्ष्मण, दादा भुसे आणि सोबतच संजय राठोड, रवींद्र फाटक हे गुवाहाटी दाखल झाल्याचं आपल्याला माहिती होतं. विमानतळावरनं ते निघालेले सुद्धा होते, ते आता हॉटेलमध्ये दाखल झाल्याचं सुद्धा समजतं आहे. शिवसेनेला पुन्हा एकदा हा एक खूप मोठा धक्का बसला आहे असंच म्हणावं लागेल. दादा भुसे जे सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषीमंत्री आहेत आणि तेच आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आता सामील होताना दिसत आहेत. संजय राठोड सुद्धा त्यांच्याच सोबत आहेत आणि त्यामुळं कुठेतरी शिवसेनेसाठी हा आणखी एक खूप मोठा धक्का असल्याचंच सध्या तरी दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आता आणखी दोन आमदार अजून आलेले आहेत. लक्ष्मण, आता या पुढच्या घडामोडी कमालीच्या वेगानं घडू शकतात, कारण हे तीनही नेते आता हॉटेलमध्ये दाखल झाले ज्याची वाट बघितली जात होती एकनाथ शिंदे यांच्याकडून. आणि कदाचित यानंतर राज्यातल्या राजकीय अस्थिरतेच्या अनुषंगानं काय नेमकं होऊ शकतं. खरं तर दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या एंट्रीनं एक महत्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे, तो म्हणजे यांची 2/3 मेजॉरिटी जी आहे ती पूर्ण होणार आहे. 35 आमदार यांच्या गोटामध्ये सकाळपासून दाखल होते. केसरकर ज्यावेळेला आले तो आकडा त्यावेळेला 35 झाला, मात्र दोन आमदारांची प्रतीक्षा त्यांना होती 37 आकडा पूर्ण करण्यासाठी. आणि आता हे दोन आमदार जे आहे संजय राठोड आणि दादा भुसे यांच्या माध्यमातून 37 आमदार जे आहेत ते शिवसेनेचे झालेले आहे आणि 9 आमदार जे आहे ते अपक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचे 37 आमदार जे आहे ते स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आवश्यक होते आणि तो 37 आकडा जो आहे तो पार केलेला आहे. नुकतीच काही वेळापूर्वी जी शरद पवार साहेबांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं होतं की यांचा जो मेजॉरिटी आहे किंवा गट स्थापन करण्याचा जो आकडा आहे मेजॉरिटी जी आहे ती त्यांच्याकडे नाहीये अशा प्रकारचा दावा त्यांनी केला होता. मात्र या दोन आमदारांच्या एंट्रीमुळे आता या एकनाथ शिंदे गटाचा बंडखोर जे शिवसैनिक आहे त्यांच्या गटाचा एक 2/3 मेजॉरिटीचा आकडा जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे हे स्वतंत्र गट स्थापन करण्याची कारवाई जी आहे ती पुढच्या काही वेळात करू शकता. राज्यपालांना त्या संदर्भातली माहिती ते आता फॅक्सद्वारे सुद्धा देऊ शकता आणि त्यामुळे रातोरात या सगळ्या प्रकरणावरती काही महत्वाचे निर्णय जे आहे ते रात्रीतून देखील होऊ शकतात, कारण ह्या दोन आमदारांच्या सह्या त्या मसुद्यावर असणं आवश्यक होतं, त्या पत्रावर असणं आवश्यक होतं आणि त्यासाठी आता ह्या दोन आमदारांचं दाखल होणं हे अधिक महत्वाचं होतं. आता हे दोन आमदार त्या ठिकाणी जातील, एकनाथ शिंदेशी चर्चा करतील, आपला देखील सत्तेतला वाटा जो आहे तो कदाचित हे ठरवून घेतील आणि नंतर त्या पत्रावरती सह्या करतील आणि पुढची जी कारवाई आहे ती पुढच्या काही तासांमध्ये होऊ शकते. रात्रीतून देखील या सगळ्या प्रकरणाला काही वळणं मिळू शकतात, कारण हा 2/3 मेजॉरिटीचा जो आकडा आहे तो पूर्ण झालेला आहे एकनाथ शिंदे आणि संजय राठोडांच्या निमित्तानं. मात्र आता पुन्हा हे बघणं महत्वाचं असणार आहे की सभागृहामध्ये ज्याप्रमाणे शरद पवार यांनी म्हटलं की सभागृहामध्ये येऊन त्यांनी हा बहुमताचा आकडा पूर्ण करून दाखवा, सभागृहात त्यांना यावंच लागेल अशा प्रकारचं चॅलेंज आहे ते पवारांनी केलं होतं. त्यामुळे पवारांचं चॅलेंज स्वीकारून आता हे सभागृहामध्ये कशा प्रकारे आकडा वाढताना तर दिसतोय, पण ज्या वेळेला सभागृहात ही आकडेवारी ज्या वेळेला सिद्ध करावी लागेल त्यावेळेला नेमकं काय असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. लक्ष्मण धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया, ब्रेक नंतर याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. नाही हे अध्यक्षावर आधारित शिक्षण केलेलं आहे आणि त्यांनी जो निकाल घेतलेला आहे तो निकाल एंटी डिफेक्शन कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्याचे परिणाम त्याचा भोगावं लागतील आणि त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात सुद्धा त्याची प्रतिक्रिया येईल आणि म्हणून हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, यापेक्षा दुसरं काही नाही. मला आठवत आहे किंवा ज्यावेळेस छगन भुजबळ हे काँग्रेसमध्ये आले दुसऱ्या सैनेत आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर एकंदर त्याची 12-16 लोक होते. निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये एक सोडला तर बाकी सगळ्यांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव हा महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळे ही स्थिती जे लोक आता असामला गेलेले
त्यांच्याबद्दल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठी आपल्या मतदारांना काहीतरी सांगावं, काहीतरी निमित्त करावं म्हणून निधी किंवा तत्सम हा विषय या ठिकाणी चालला आहे. बाकी याला काही अडचण नाही. पवार सर सांगू शकाल की जे नाट्य सुरू आहे महाविकास आघाडी स्थापन करण्यात आपण महत्वाची भूमिका बजावली पण आता जे बंड आलंय त्यामुळे वाटतंय का की सरकार धोक्यात आलेलं आहे आणि अडीच वर्षात महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे तो फसलाय. आता अडीच वर्ष महाविकास आघाडीने उत्तम कामगार केलं, अनेक महत्वाचे निर्णय घेतले. कोरोना सारखं एक राष्ट्रीय संकट असताना त्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केलं. हे सगळं बघितल्याच्यानंतर हा प्रयोग फसला आहे असं म्हणलं याचं असं राजकीय अज्ञान आहे. सर ज्याप्रमाणे संख्याचं बळ पाहता आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आहे कारण संख्या त्यांच्याकडे जास्त आहे. महाविकास आघाडी अडचणीत आहे हे तरी मान्य करता? अडचण असं आहे प्रसिद्धी माध्यमातून काही गोष्टी सुद्धा आहे त्या काही नकारण्याचं कारण नाही. पण ज्यावेळेला हे विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते इच्छा आल्याच्या नंतर माझी खात्री आहे की ते ज्या पद्धतीनं त्याला नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती ही लोकांना सांगतील आणि इच्छा आल्याच्या नंतर आपण अजूनही शिवसेनेच्या बरोबर हे स्पष्ट करतील आणि मोहमत कोणाचं आहे हे सिद्ध होईल. सर तुम्ही देखील अशा पद्धतीने परिस्थिती आधी हाताळली? थांबा, तुम्ही एक भगतसिंग प्रश्न विचारला पवार साहब जिस तरीके से शिवसेना के 50 विधायक क्लेम किए जा रहे हैं कि अब शिंदे ग्रुप के साथ हो गए हैं और सरकार माइनॉरिटी में हो गई है और इस्तीफा देना चाहिए. सरकार माइनॉरिटी में है या नहीं ये एस्टेब्लिश करने का रास्ता विधानसभा है. विधानसभा में जब फ्लोर चेस हो जाएगी तो पता लगेगा कि ये सरकार मेजॉरिटी में है. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, काल ज्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांनी वर्षा सोडलं त्याच्यानंतर हे वाटायला लागलं की कुठे ना कुठे सरकार मात्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. तरी आपण हे होप पकडत आहेत की सरकार जे आहे ते अजूनही आपल्या संकटातून मात करू अशी अशा प्रकारची भूमिका आपण मांडत आहोत. याच्यापूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली आणि त्याच्यातून माझं असेसमेंट असे की या परिस्थितीतून मात करून हे सरकार बहुमत सिद्ध करेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात खालचं सरकार चालू आहे हे सगळं देशाला कळेल. सर आप लढने की बात कर रहे हैं, सर आप लढने की बात कर रहे हैं, संजय राऊत कह रहे हैं कि हम एमबीए से बाहर निकल आएंगे अगर सारे विधायक वापस महाराष्ट्र लौटे. बात ऐसी है कि जो लोग बाहर गए वहाँ के उनके नेता हैं उनका कहना है कि वहाँ ये आघाड़ी में हम गए और वहाँ कांग्रेस राष्ट्रवादी इन फारसी के खिलाफ हमारे मन में एक तरह की नाराजगी है. ये बात उन्होंने कही इसीलिए संजय राउत ने जवाब दिया आपका यही कहना है तो यहाँ आके कहो हमारे सामने कहो और आवश्यकता हो तो हम बाहर फिरने के लिए भी तैयार हैं. मगर ये असम में बैठकर नहीं ये यहाँ आकर कहने की उन्होंने चिट्ठी दिखानी चाहिए और यही बात कल उद्धव ठाकरे जी ने बताई. लेकिन एक महत्वाची बातमी बघूया. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा पाठिंबा कायम असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय. बंडखोरांची इच्छा असल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शिवसेनेची तयारी हे संजय राऊत यांचं वक्तव्य राजकीय रणनीतीच्या आधारावर असल्याचं सुद्धा पटोले यांनी म्हटलंय. शिंदे यांच्या बंडामागे भाजप असून भाजपकडे अजूनही बहुमत नसल्याचं पटोले म्हणाले. काँग्रेसची आज बैठक झाली महत्वाची आणि या बैठकीनंतर नाना पटोले बोलत होते. महाराष्ट्राचं
राजकीय महाभारत केंद्रातल्या बसलेल्या भाजपच्या सरकारने जो निर्माण केलेला आहे, राजकीय महाभारत शमलं पाहिजे आणि राज्याच्या जनतेला जी या अस्थिर व्यवस्थेमध्ये जे नुकसान होत आहे, राज्याच्या विकासाचं नुकसान होत आहे, ते थांबलं पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून आमचा विचार मंथन झालेला आहे. संजय राऊतांचं स्टेटमेंट आलं, त्याच्यावरची चर्चा झाली आणि एक रणनीतीच्या आधारावर त्या पद्धतीची एक भूमिका त्यांच्या पक्षात, कारण की ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा भाजपने जो प्रयत्न केला ते कसं समवता येईल त्यांचा प्रयत्न त्या माध्यमातून चाललेला आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे कंटिन्यू चालेल आणि 5 वर्ष पूर्ण करेल. अजूनपर्यंत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही कालही आमचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे जेव्हा वर्षा सोडून मातोश्रीला निघाले होते तेव्हा जाऊन भेटलेत आणि त्यांना आश्वस्त केलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयासोबत आम्ही राहू. दादा भुसे गुवाहाटीमध्ये रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. दादा भुसे यांच्यासोबत संजय राठोड, रवींद्र फाटक हे सुद्धा गुवाहाटीमध्ये दाखल झालेले होते. विमानतळावरून ते हॉटेलच्या दिशेनं रवाना झालेले होते. आता ही दृश्य हॉटेल लॉबीमधली आपण पाहतो आहोत. सध्या संजय राठोड त्यांच्यासोबत दादा भुसे, रवींद्र फाटक हे सगळे शिवसेनेचे आमदार या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सक्लुसिव्ह ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर. शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का. दादा भुसे, संजय राठोड आणि रवींद्र फाटक हे आता रॅडिसन ब्लू या गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. रवींद्र फाटक हे 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्यासाठी, त्यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत सुरतमधल्या हॉटेलमध्ये आलेले होते. मात्र आता तेच रवींद्र फाटक हे गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्या सोबत आल्याचं आपण पाहतो आहोत. ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. दादा, 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 दाद